सेलिंगसाठी जातात, कायाकिंगसाठी जातात. ॲक्च्युली मला इंडियन समर हा शब्द माहिती नव्हता. इंडियन म्हणजे फूड. हॅलो, हाय, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, सप्टेंबर सुरू झाल्यापासून आमच्याकडे सगळीजणं परत बॅक टू नॉर्मल रुटीनला आलेली आहेत, कारण जुलै ऑगस्ट आमच्याकडे ॲक्च्युली समर असतो आणि खूप वॉर्म वेदर असतं. सो एव्हरीबडी इज आउट अँड अबाउट अँड यु नो देर आर लॉट्स ऑफ प्लॅन्स. सो सगळी लोकं जनरली बिझी असतात त्या काळात, बिझी इन द सेन्स चिलिंग. सो नोबडी वॉन्ट्स टू डू एनिथिंग. पण सप्टेंबरमध्ये एव्हरीबडी इज बॅक टू नॉर्मल रुटीन अँड यु नो सब रेग्युलर बॅक टू रुटीन आज जात आहे. सो आय वॉज लाईक एक व्हिडिओ अपलोड करावा जस्ट टू से हॅलो, हॅव आर यू. आमच्याकडे अजूनही चांगलं वेदर आहे सप्टेंबरमध्ये आणि याला इंडियन समर असा शब्द वापरला जातो. जेव्हा ऑटममध्ये वेदर वॉर्म असतं आणि पाऊस पडत नाही त्याला. ॲक्च्युली मला इंडियन समर हा शब्द माहिती नव्हता. इंडियन समर म्हणजे UK हा शब्द स्पेसिफिकली वापरला जातो जेव्हा ऑटम म्हणजे फॉल म्हणजे जेव्हा पानगळतीचा सीझन सुरू होतो जो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये असतो UK, तेव्हा जर काही कारणाने तरीही जर काही वॉर्म वेदर असेल किंवा पाऊस नसेल आणि थोडंसं काय म्हणायचं गरम असं वातावरण असेल आणि ऊन असेल तर त्याला इंडियन समर असा शब्द वापरला जातो. आता त्याला इंडियन असं का म्हटलं जातं हे मला कळालं नाही. म्हणजे जी लोकं असं काहीतरी त्याला कल्चरल रेफरन्स आहे की उशिरा येणाऱ्या गोष्टीला इंडियन म्हणतात की भारतात वॉर्म वेदर असतं म्हणून त्याला इंडियन म्हणतात हे मला माहिती नाही. त्याच्यावरती यूल हॅव टू गुगल अँड लेट मी नो. तर तुम्हीच सांगा मला काय आहे ते. पण इंडियन समर हा शब्द UK सर्रास वापरला जातो. हा समरभर UK खूप फेस्टिवल्स असतात, म्हणजे फूड फेस्टिवल असतील किंवा इतर काही फेस्टिवल्स असतील, समर फेस्टिवल्स असतील, अशी सगळी फेस्टिवल्स जनरली समरमध्ये होतात. म्हणजे एक कारण होतं लोकांना बाहेर जाण्याचं आणि खाण्यापिण्याचं आणि सेलिब्रेट करण्याचं. तर दॅट इज जनरली इन जुलै अँड ऑगस्ट. फिर सप्टेंबर मे स्कूल्स वगैरे स्टार्ट हो जाते मोस्टली, कारण शाळा वगैरे सुरू झाल्या की सगळं बॅक टू नॉर्मल येतं. सगळे पेरेंट्स परत बॅक टू ऑफिस रिटर्न झालेले असतात, म्हणजे कोणी हॉलिडेजवरनं परत आलेलं असतं, कोणी म्हणजे कुठे कोणी पाहुणे आलेले असतात. सगळं बॅक टू नॉर्मल आलेलं असतं सप्टेंबरमध्ये मोस्टली. त्याच्यामुळे सगळं कसं नॉर्मल झालेलं असतं सप्टेंबरमध्ये. तर असा आमचा सप्टेंबर सुरू झाला आणि गणपती येणार आहेत. हा समरभर UK आणि एकूणच युरोपात आउटडोर्स ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या असतात. म्हणजे लोकं सेलिंगसाठी जातात, कायाकिंगसाठी जातात, झालंच तर बाहेर वॉकला तरी जाणं ॲटलिस्ट कमीत कमी तेवढं तर केलंच जातं. आणि रनिंग अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप जास्त प्रमाणात वाढतात समरमध्ये. सो आय थॉट आय शॅल जस्ट शो यू ब्युटिफुल नेचर अराउंड मी सो दॅट यू कॅन एन्जॉय इट इज वेल. तर एक वॉकिंग ट्रेल आहे आणि तो इतका झाडाझुडुपांमध्ये आणि इतका सुंदर आहे. तुम्हाला इथून जर वरती जायचं असेल तर इथून असं वरती जायला सगळं काउन्सिलनीच मेंटेन केलं. ॲक्च्युली पायऱ्या आहेत आणि यातमध्ये झाडं आहेत. खूप सुंदर आहे ॲक्च्युली हा पाथ. त्यानंतर इकडे तुम्हाला वॉकिंग ट्रेल्स दिसू शकतात. UK सर्रास असे वॉकिंग ट्रेल्स दिसतात आणि म्हणजे तुम्ही कुठेही इझिली वॉकसाठी जाऊ शकता आणि जर दमलात तर तुम्हाला बसायला चेअर्स अशा लावलेल्या असतात. आणि ऑटम सीझन आलेला असल्यामुळे जरी थोडासा बहार कमी झाला असला तरी फार काही कमी झालेला नसतो. एका तळ्यात होती बदके पिली सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, तो
आज हंस एक. मला कधीही UK मधलं तळ आणि बदक आणि स्वॉन्स पाहिल्यानंतर हे गाणं आठवतं. सहज गायले, मी काही गाणं शिकलेले नाही आहे, पण मला गाणं फार आवडतं. जर कोणी चुकून तळ्यात बुडालंच तर त्यांना फ्लोट वगैरे सुद्धा बाजूला ठेवला आहे. आणि इथे अशा छोट्या पायऱ्या पायऱ्या केलेल्या आहेत, जेणेकरून पाण्याची एक लेवल कळेल आपल्याला. झालंच तर हे सगळं तुम्हाला इथे बाक वगैरे बसायला ठेवले आहेत. त्यानंतर असं कुंपण केलेलं आहे, जेणेकरून थोडं एक प्रायव्हसी पण राहते. मला भयंकर आवडतात इकडचे वॉकिंग ट्रेल्स, आय जस्ट लव्ह देम. इफ यू आर आउटडोर्सी काइंड ऑफ पर्सन, यू लव्ह द UK. साधारणपणे खूप छान वाटतं या झाडांमधून चालताना. एक गर्द हिरवी झाडं दिसतात, खूप उंच पण आहे तिकडची झाडं. आता हळूहळू पानांचा रंग बदलू लागलाय, कारण ऑफकोर्स ऑटम आला, त्याच्यामुळे इट इज जस्ट गेटिंग बेटर. व्हिडिओ बंद करण्यापूर्वी एक मजेशीर गोष्ट सांगायची होती UK बद्दल. ती म्हणजे दुपारच्या जेवणाला UK मध्ये डिनर असा शब्द देखील वापरला जातो. आपल्याला शिकवताना दुपारचं जेवण म्हणजे लंच आणि संध्याकाळचं डिनर असा शिकवला जातो, पण UK मध्ये सरास बोलीभाषेमध्ये दुपारच्या जेवणाला डिनर आणि संध्याकाळच्या जेवणाला टी असा शब्द वापरला जातो. आणि याचं कारण असं की जेव्हा कामावरून लोकं घरी यायची तेव्हा ती टी म्हणजेच 5:30 UK मध्ये डिनर करायची, म्हणजेच रात्रीचं जेवायची पद्धत आहे. तर दॅट इज लाईक काइंड ऑफ मेन मील, आणि म्हणून त्याला टी असं म्हणायची पद्धत आहे. आणि जो 3-4 वाजता इथे जनरली चहा बिस्किटं खायची पॉश लोकांमध्ये पद्धत होती, त्याला आफ्टरनून टी म्हणतात, ज्याला भारतामध्ये हाय टी असा शब्द वापरला जातो. सो बेसिकली इकडे जर कोणी चुकून तुम्हाला विचारलं की दुपारचं जेवण म्हणजे तुमचं डिनर झालं का आणि टी झालं का, तर टी म्हणजे संध्याकाळचं जेवण. हा एक नवीन शब्द तुम्हाला सांगायचा. चला मग, खूप गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं. ॲक्च्युली असं सहज विचार केला की हाय हॅलो तरी म्हणूया सगळ्यांना, आणि हाव इज इट गोईंग, हाव आर यू ऑल. एक जस्ट खबरबात घेण्यासाठीचा ब्लॉग होता. आणि काय चाललं आहे काही सांग तुम्हाला जर सप्टेंबरमध्ये इकडच्या युनिव्हर्सिटीज देखील सुरू झाल्या तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर व्हिडिओजवरती कमेंट करून इंस्टाग्रामवरती कुठेही तुमचे प्रश्न विचारत चला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.